खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने सुसाईड नोट लिहून जालन्यामध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट कदम जालना पोलीस ठाण्यात आणला होता. जालना शहरातील शिवनगर परिसरातील तरुण भरत गायकवाड याने पैशाच्या वादातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या भरत गायकवाड याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक सुसाईड नोट समोर आली आहे. त्यामध्ये धनंजय आवटे यासह इतर काही तरुणांची नावे आहेत ज्यांनी 2 लाख रुपये घेऊन परत देत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचं भरत गायकवाड यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह कदीम जालना पोलीस ठाण्यात आणल्याचं बघायला मिळालं आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत लाईट नसल्याने हा गुन्हा दाखल झाला नव्हता. आता आज आपण काही डेड बॉडी वगैरे इथं पोलीस स्टेशन कदीम जालना इथं घेऊन आलात. काय नेमका प्रकार आहे आणि काय आपली तक्रार आहे आणि काय मागणी आहे आपली? माझं नाव सुनीता भरत गायकवाड. माझी मागणी एवढीच आहे की यांनी मी हे दिलेलं होतं मिसिंग कम्प्लेंट, त्या मिसिंग कम्प्लेंटचं पण मला आणखी काहीच नाही सांगितलं. माणसाचं असं हे पण झालं तरी पण नाही सांगितलं. मला लोकेशन देतोय देतोय एक पण नाही लोकेशन दिलं यांनी. आणि परत आता आलो आहे तर आता म्हणते कम्प्युटरमध्ये लाईट नाही हे नाही. आम्ही किती वेळपर्यंत इथं बॉडी घेऊन थांबायचं? काय घटना घडली होती? घटना हीच चिठ्ठीवर लिहिलेलं आहे त्यांनी की जसं धनंजय आवटेने मला ब्लॅकमेल केलेलं आहे, त्यांनी पैसे खाल्ले, माझ्यावर नाव घालतोय, माझं ट्रॅक्टर त्याने घेतलं तर देत नाही आहे वापीस. आणखी चिठ्ठीमध्ये बघून तुम्ही घ्या. काय सांगितलंय आता पोलीस? आपण इथं आलात, पोलिसांनी काय आपल्याला मागणी वगैरे केली का काही? आपण ते म्हणाले कॉम्प्युटर चालू नाही सध्या, तुम्ही संध्याकाळी या गुन्हा दाखल करायला. मग बॉडी हे केल्यानंतर कसं येऊ शकतो? नंतर तुम्हाला काही काही प्रूफ पाहिजे नाही इथं? काय एकंदरीत घटना झाली होती आपल्या पतीसोबत? एकंदरीत अशी घटना झाली होती की मी म्हणजे 3 दिवसापूर्वी मिसिंग होते यांनी त्याची पण नाही काही दखल घेतली. आणि त्याच्यानंतर 3र्या दिवशी त्यांनी मला फोन केला की मी इथं पडलेलं आहे. आणि मग त्यांच्याजवळ पाण्याची बॉटल होती, त्या पाण्यामध्ये असं पिवळं पाणी होतं, ते पाणी पिलं की मला उलट्या व्हायच्या म्हणे. आणि 2 दिवस कुठं होतं तो सांगतोय. त्याच्यानंतर ते एवढं काही बोलू शकले नाही. आणि तू त्यांना सोडू नको असं एवढं म्हणाले. त्याच्यामध्ये नाव सांगू का? त्याच्यामध्ये धनंजय आवटे, परमेश्वर शिंदे, जुबेर, परत आणखी 2-3 नाव सांगितलं. काय मागणी काय आता? माझी मागणी एवढीच आहे की त्यांना न्याय दिला पाहिजे या गोष्टीचा. म्हणजे ते एक पण नाही आहे तिथं. त्यांनी तर काही केलं नाही ना, मग ते तिथं का नाही आहे? त्यांचा तर पक्का मित्र होता ना, धनंजय आवटेचा पक्का मित्र होता ना. धनंजय आवटेचा एक सालदार पण आणि त्याच्यामध्ये त्यांची सालदाराची बायको पण सामील आहे. त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करू करू दे माझे पैसे, घरी येऊ पैसे मागायचे. म्हणजे घरात नव्हते येत, बाहेरच्या बाहेर पैसे दे पैसे दे. ते म्हणते मी ते पैसे खाल्लेच नाही, ते पैसे धनंजय आवटेनं खाल्ले आणि बजाबरी माझ्यावर आरोप धरतोय. आणि त्याची बायको असं म्हणत होती तसं म्हणत होती, धमक्या टाकत होती मला त्या सालदाराची बायको. म्हणून मी माझं स्वतःचं असं हे केलं आणि धनंजय आवटे पण मला ब्लॅकमेल करायचा, समोरासमोर भेटायचा की पैसे दे. आणि ते पैसे त्यांनीच खाल्ले होते. ट्रॅक्टर पण देत नाही, माझं ट्रॅक्टर दरेगाव येते आहे आता सध्या असं त्यांनी लिहिलेलं पण मला सांगितलं पण नाही. सुनीता भरत गायकवाड.